ओम नमो नारायणा। 24 ऑक्टोबर मंगळवारचा दिवस आणि या दिवशी विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आलेला आहे। या दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ही 7 ते 8 कामे आपण नक्की करा। ही कामे जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये वास्तूमध्ये लक्ष्मीचं आगमन नक्की होतं आणि लक्ष्मी कृपेने संपूर्ण वर्षभर कशाचीही कमतरता भासत नाही। सुख समृद्धी भरभराट त्या वास्तूमध्ये चालून येते। मित्रांनो, दसऱ्याच्या सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल आपल्या घराच्या उंबरठ्यावर नक्की शिंपडा। गंगाजल नसेल तर पिण्याच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून हे हळदीयुक्त जल आपण आपल्या उंबरठ्यावर शिंपडावं, अंगणामध्ये शिंपडावं, मुख्य दरवाजाच्या समोर शिंपडावं। याने आपल्या वास्तूतील सर्व प्रकारच्या बाधा नष्ट होतात। जर कुणी काही केलेलं असेल तर ते निघून जातं, आपल्या वास्तूची शुद्धी होते। मित्रांनो, हा दिवस विजयादशमी दसरा हा दिवस लक्ष्मीच्या आपल्या वास्तूमध्ये आगमनाचा दिवस आहे। तेव्हा आज आपल्या अंगणाची आपल्या घराची सकाळ सकाळ साफसफाई करावी, स्वतः स्वच्छ सुंदर स्नान करावं आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले काढावी। या पावलांच्या माध्यमातून आपण लक्ष्मीला आवाहन करत आहोत आपल्या घरामध्ये येण्याचं। अर्थात ही लक्ष्मीची पावले घराच्या आत येणारी असावी। मित्रांनो, आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं सुंदर असं तोरण बनवावं आणि ते आपल्या मुख्य दरवाजावरती न चुकता लावावं। हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी या झेंडूच्या फुलांकडे आणि आंब्याच्या पानांकडे आकर्षित होते। ही पाने घेताना 5, 7, 11, 9 अशा विषम संख्येत घ्यावीत। मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही थोडासा गुलाल सुद्धा तुमच्या उंबरठ्यावरती किंवा चौकटीवरती लावू शकता। हा गुलाल सुद्धा लक्ष्मीवर्धक आहे, लक्ष्मीकारक आहे। आजच्या दिवशी घरातली फरशी पुसताना त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं खडं मीठ म्हणजे मोठं मीठ नक्की टाका। थोडीशी तुरटी त्यामध्ये फिरवा। मोठं मीठ आणि तुरटी या वस्तू आपल्या घराचं शुद्धीकरण घडून आणतात। कुणी काही केलेलं असेल घरामध्ये, कुणाची नजर लागलेली असेल, एखादी बाधा असेल, नकारात्मक शक्ती असेल, या सर्व गोष्टी यामुळे निघून जातात। मित्रांनो, आज न चुकता कुंकवाचं छोटंसं का होईना स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती किंवा चौकटीवरती न चुकता आपण काढायचं आहे। या स्वस्तिकमध्ये सर्व देवी देवता वास करतात। स्वस्तिकमध्ये सर्व देवी देवतांनी विशेष करून भगवान श्री गणेश आणि माता लक्ष्मीचं या स्वस्तिकमध्ये वास्तव्य आहे। एका वाटीमध्ये थोडंसं मोहरीचं तेल घेऊन त्यामध्ये कुंकू टाकून किंवा तूप घेऊन त्यामध्ये कुंकू टाकून आपण हे स्वस्तिक रेखाटायचं आहे। मित्रांनो, आपल्या घरात आलेली लक्ष्मी टिकून राहावी यासाठी आज आपण देवपूजा करताना ती सहकुटुंब सहपरिवार करा। कुटुंबातील सर्वांना या देवपूजेमध्ये सामील करून घ्या। आजचा दिवस हा नवीन कपडे परिधान करण्याचा। दसरा म्हटलं की लोक प्रत्येकजण नवीन वस्त्र नवीन कपडे परिधान करतो। अशा वेळी आपल्या आजूबाजूला जे काही गोरगरीब लोक आहेत, जे काही दीन आहेत, अशा दीनांची सेवा आपण करायला हवी आणि यासाठीच आपण आपल्या परीने वस्त्रदान किंवा अन्नदान नक्की करा। त्यातून या गोरगरिबांचे जे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील या आशीर्वादांच्या जोरावरच आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या या दूर होणार आहेत, बाधा दूर होणार आहेत। या गोरगरिबांना जेव्हा आपण मदत करतो, दानधर्म करतो, तेव्हा त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि या आत्म्यातून जे काही आशीर्वादाचे शब्द बाहेर पडतात ते मित्रांनो कोणत्याही पूजेपेक्षा किंवा उपायापेक्षा फार मोठे असतात। ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे आज या विजयादशमीच्या दिवशी दानदक्षिणा एखाद्या गोरगरीब गरजूला नक्की करावी। मित्रांनो, लक्ष्मीचं आगमन आज होत आहे तेव्हा घरातलं वातावरण चैतन्याचं ठेवा, आनंदाचं ठेवा। देवाने परमेश्वराने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्यामध्ये संतुष्ट राहा, समाधान त्यामध्ये माना, देवाचे आभार माना जे काही दिलं आहे त्याबद्दल। आणि आपल्या घरात जर कोणी सतत आजारी पडत असेल, घरात जर सतत वादविवाद होत असतील तर एक छोटासा उपाय सांगतो आहे। आज आपण आपल्या देवघराशेजारी किंवा जर तुम्ही अद्यापही घट उठवलेला नाही तर त्या घटाशेजारी आपण तांब्याभर पाणी ठेवा। त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्यानंतर देवी दुर्गेची 32 नावे सांगतो आहे। ही 32 नावे आपण आज मनोभावे उच्चारा। या 32 नावांचा जास्तीत जास्त वेळा जप करा आणि त्यानंतर हे जे पाणी आहे हे पाणी
त्या आजारी व्यक्तीवरती आपण थोडंसं शिंपडायचं आहे. त्याला थोडंसं पिण्यासाठी दिलं तरी चालेल. संपूर्ण घरामध्ये हे पाणी आपण शिंपडा, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही भंगार साहित्य, अडगळीचं साहित्य ठेवलं आहे ते ठिकाण सोडून इतर प्रत्येक ठिकाणी आपण हे पाणी शिंपडू शकता. याने घराचं तर शुद्धीकरण होतंच, घरातल्या बाधा निघून जातात आणि जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं आजारपण सुद्धा हटतं. या निमित्ताने सांगून टाकतो, जर घरामध्ये खरोखर अडगळ असेल, नको त्या गोष्टी साठलेल्या असतील, तर मित्रांनो यामुळे आपल्या वास्तूमध्ये वास्तुदोष उद्भवतात आणि या वास्तुदोषाच्या परिणामी घराची प्रगती होत नाही. लवकरात लवकर या भंगार वस्तू, या अडगळीच्या वस्तू आपण बाहेर काढा, त्यांना आपल्या पवित्र वास्तूमध्ये स्थान देऊ नका. जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे, एखादं मागणं आहे देवाकडे मात्र ते पूर्ण होत नाही, अशा वेळी या इच्छेच्या पूर्ततेसाठी आज आपण एक सफेद कागद घ्या. त्या सफेद कागदावरती अष्टगंधाने, थोडासा अष्टगंध घ्या, त्यामध्ये पाणी टाका, त्याचा घोळ बनवा आणि एक बेलपत्र म्हणजे बेलाचं पान घेऊन त्या बेलाच्या देठाने आपण त्या सफेद कागदावरती आपली इच्छा थोडक्यात लिहायची आहे. जर तुम्हाला पैसा हवा आहे, फक्त पैसा असं लिहा, मूलबाळ होत नाही संतती असं लिहा. उद्योगधंदा व्यवसाय व्यापार चालत नाही तर उद्योगधंदा किंवा व्यापार व्यवसाय केवळ एका शब्दामध्ये किंवा दोन तीन शब्दात तुम्ही तुमची इच्छा लिहू शकता. ही इच्छा आपण त्या ठिकाणी लिहायची आहे आणि हा इच्छा लिहिल्यानंतर त्याच्या खाली स्वतःचं फक्त नाव लिहायचं आहे. आडनाव किंवा वडिलांचं नाव लिहिण्याची गरज नाही. एकदा का हा अष्टगंध वाळला की त्यानंतर या कागदाची हळुवार घडी घालून ती आपण मातेच्या चरणी ठेवून द्या. कोणत्याही मातेचा ज्या ठिकाणी फोटो आहे, मूर्ती आहे, तस्बीर आहे, प्रतिमा आहे, त्याच्या खाली आपण ती ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर याच विजयादशमी दसऱ्याच्या सायंकाळ होण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळ होण्यापूर्वी हा कागद आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा कोणत्याही झाडाखाली, विशेष करून पिंपळाचं असेल, वडाचं असेल, बेलाचं असेल, या झाडाखाली आपण हा कागद ठेवून येऊ शकता. जर तुम्हाला आजच्या दिवशी हा कागद बाहेर नेणं शक्य झालं नाही तर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण हा कागद बाहेर नेला तरी चालेल. फक्त तो मातेच्या चरणी काही वेळ का होईना, काही तास का होईना राहायला हवा. तुमची जी इच्छा आहे ती मातेपर्यंत पोहोचायला हवी. मित्रांनो, आज देवीची विशेष पूजा नक्की करा, कारण नवरात्र संपलेले आहेत. नानी देवीच्या पूजेमध्ये जर तुमच्याकडे अपराजितेची फुलं असतील, अपराजिता म्हणजे गोकर्ण, तर ही गोकर्णाची फुले नक्की अर्पण करा आणि तुमची जी काही समस्या आहे, अडचण आहे, जे मागणं आहे ते देवीला नक्की मागा. जर तुमच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर शत्रू निर्माण झालेले आहेत, एखादी व्यक्ती विनाकारण तुम्हाला त्रास देते, मग ती व्यक्ती घरची असू देत, बाहेरची असू देत, तर अशा शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी या विजयादशमीच्या दिवशी आपण आपल्या घटामध्ये जे काही धान उगवलेलं आहे, ज्या काही बिया आपण पेरल्या होत्या, त्यातून जी काही छोटी छोटी रोपटी बाहेर पडलेली आहे, त्यालाच धान असं म्हणतात. तर हे धान आज आपण आपल्या इष्टदेवतेला किंवा ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाला नक्की अर्पण करा आणि या शत्रूपासून आपलं रक्षण करण्याची विनंती करा, प्रार्थना करा. मित्रांनो, भारतातील अनेक गावांमध्ये ही प्रथा परंपरा आहे की हे धान शक्यतो पुरुष मंडळी डोक्यावरती टोपी घालतात, त्या टोपीमध्ये हे धान खोचलं जातं आणि त्यानंतर ग्रामदैवत असेल किंवा त्या गावात जी जी काही देवस्थानं आहेत त्या प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन त्या देवतेला थोडं थोडंसं धान अर्पण केलं जातं. अशी मान्यता आहे की असं केल्याने त्या सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात, मनातील इच्छा पूर्ण होतात, शत्रूंवरती विजय प्राप्त होतो, कार्यक्षेत्रामध्ये यश मिळतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असे हे अनेक प्रकारचे उपाय आपण करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल, विनंती आहे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये ओम नमो नारायणा किंवा जय माता दी न विसरता लिहा आणि आपल्या ओनली मराठी चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.